ताजा अपडेट्स साठी स्पीड न्यूज लाइव 24 चॅनलला सबस्क्राइब करा आणि बेल आयकॉन वर प्रेस करा। नमस्कार, स्पीड न्यूज मध्ये मी कल्याणी। पाहूया देश आणि विदेशातील बातम्यांचा वेगवान आढावा स्पीड न्यूज टॉप 20 मध्ये। करवीर निवासिनी अंबाबाई, दखनचा राजा, ज्योतिबा सह पश्चिम महाराष्ट्र देवस्थान समिती कार्यक्षेत्रातील 3042 मंदिरातील दर्शन वेळ 2 तासांची वाढवण्याचा निर्णय सोमवारी घेण्यात आला। आता सकाळच्या सत्रात मंदिर 7 वाजल्यापासून भाविकांना दर्शनासाठी खुली होणार आहे। सकाळी 7 ते 12 आणि दुपारी 4 ते 7 अशा 2 सत्रांमध्ये मंदिर दर्शनासाठी खुली होणार आहे। आता सरकारची आर्थिक स्थिती काहीशी सुधारत आहे। घरगुती वीज बिलात सवलत देण्याबाबत शासन सकारात्मक असल्याची माहिती ग्रामविकास मंत्री हसन मुश्रीफ यांनी सोमवारी पुणे पदवीधर आणि शिक्षक मतदारसंघातील उमेदवारांच्या प्रचारार्थ झालेल्या महाविकास आघाडीच्या मेळाव्यात दिली। मार्गस्थ शरीर यष्टी, पोलिसाची हुबेहूब स्टाईल, हातात शिट्टी, अंगावर खाकी स्वेटर, रात्री अपरात्री निर्जन ठिकाण गाठायचं, प्लास्टिकची काठी बुलेटला लटकावून वाहनधारक पादचाऱ्यांना लुटण्याचा तोतयांचा गोरख धंदा शहर आणि जिल्ह्यात तेजीत आहे। वर्षभरात 8 तोतयांसह पोलीस ठाणे अंतर्गत कामकाजात हस्तक्षेप करीत परस्पर आर्थिक उलाढाली करणाऱ्या 17 सराईतांना एसीबी आणि पोलिसांनी बेड्या ठोकावून लूटमारीचा धंदा सध्या फार्मात आहे। कोरोना नंतर सोमवारपासून टप्प्याटप्प्याने शाळा सुरू करण्याच्या निर्णयाला शहरातून अत्यल्प प्रतिसाद मिळालाय। जिल्ह्यात 1054 शाळा आहेत, त्यापैकी 321 शाळा सुरू झाले, त्यामध्ये शहरातील केवळ 10 शाळांचा समावेश आहे। उर्वरित शाळा 311 या ग्रामीण भागातील आहेत। दरम्यान ग्रामीण भागातील काही शाळांनी 10वीचे वर्ग शासनाचा निर्णय होण्यापूर्वीपासून घेण्यास सुरुवात केली असल्याचं समजून आलंय। लोकसभा निवडणूक काळात ड्युटीवर कार्यरत असताना वरिष्ठांना अंधारात ठेवून कर्तव्यात कसूर केल्याप्रकरणी शाहूवाडी विभागातील हवालदारासह पोलीस कॉन्स्टेबलला सेवेतून बडतर्फ करण्यात आलं। हवालदार मधुराज धम्म दीक्षित आणि कॉन्स्टेबल कृष्णनाथ कांबळे अशी यांची नावे आहेत। पोलीस अधीक्षक शैलेश बलकवडे यांनी सोमवारी कारवाई केली आहे। कोल्हापूर रेल्वे स्थानकाच्या प्लॅटफॉर्मचे विस्तारीकरण करण्यात येणार आहे, याकरता 8.50 कोटी निधीही मंजूर झालाय। कामही सुरू झालं आहे, 6 महिन्यात ते पूर्णही होणार होते, मात्र सध्या 2 वर्षात कालावधी उलटला तरी हे काम जैसे थे तसंच राहिलंय। रखडलेल्या या कामाला गती कोण देणार असा सवाल उपस्थित होत आहे। शिवाजी विद्यापीठाच्या विविध अधिविभागांमार्फत स्वावलंबी तत्वावर काही पदवी आणि पदव्युत्तर अभ्यासक्रम सुरू आहेत। या अभ्यासक्रमाचे शैक्षणिक शुल्क हे विद्यापीठ आणि संलग्नित महाविद्यालयामधील शिक्षकेतर कर्मचाऱ्यांच्या पाल्यांना 10% माफ करण्यास विद्यापीठाच्या प्रशासनाने मान्यता दिली आहे। शाळा सुरू करण्यात जिल्ह्यातील अन्य तालुक्यांच्या तुलनेत करवीर, पन्हाळा आणि शिरोळ तालुका आघाडीवर आहे। कोल्हापूर शहरातील 112 पैकी अवघ्या 10 शाळा भरल्या। विविध शाळांमध्ये पालकांची समिती पत्र देण्याच्या प्रक्रियेने वेग घेतलाय। शिवाजी विद्यापीठातील बाळासाहेब खर्डेकर ग्रंथालय आणि अभ्यासिका ही विनाविलंब सुरू करावी। PhD संशोधकांसाठी नवीन बांधलेले वसतिगृह सुरू करावे या मागण्यांसाठी ऑल इंडिया युथ आणि स्टुडंट्स फेडरेशननी सोमवारी रस्त्यावर आंदोलन केलं। आंदोलनकर्त्यांच्या शिष्टमंडळाने मागण्यांचे निवेदन विद्यार्थी कल्याण मंडळाचे संचालक डॉक्टर RV गुरव यांना दिलंय। राजस्थानमध्ये एक धक्कादायक घटना समोर आली आहे। एका 20 वर्षीय तरुणीचे अपहरण करून तिला जंगलात नेण्यात आलं आणि तब्बल 14 दिवस तिच्यावर बलात्कार करण्यात आला। नंतर पीडित मुलीने हिम्मत दाखवून तिथून पळ काढला आणि कुणाच्या तरी मोबाईलवरून तिने आपल्या वडिलांना फोन केला आणि तिची सुटका झाली आहे। या प्रकरणी पोलिसांनी अज्ञात व्यक्तीविरोधात गुन्हा दाखल केला असून आरोपींचा शोध सुरू आहे। कोरोनावरील लस कधी येणार या प्रतीक्षेत सगळेच जण आहे। दरम्यान कोरोनावरील लस पुण्याच्या सिरम कंपनीत तयार होत असल्यानं याकडे संपूर्ण जगाचं लक्ष लागलं आहे। या संदर्भातील आढावा घेण्यासाठी देशाचे पंतप्रधान नरेंद्र मोदी आणि जगातील 100 देशाचे राजदूत पुण्यातील सिरम इन्स्टिट्यूटला भेट देणार आहेत। साऊथची अभिनेत्री रश्मिका मंदाना आता नॅशनल क्रश झाली आहे। सर्च इंजिन गुगल वर नॅशनल क्रश ऑफ इंडिया 2020 सर्च केल्यास रश्मिका मंदानाचं नाव समोर येत आहे। रश्मिका मंदाना सोशल मीडियावर ही मोठ्या प्रमाणावर प्रसिद्ध झाली आहे, मात्र आता रश्मिकाची ही प्रसिद्धी केवळ साऊथ पुरती मर्यादित न राहता राष्ट्रीय स्तरावर पोहोचली आहे।
अमेरिकेचे होऊ घातलेले अध्यक्ष जो बायडन यांनी आपल्या मंत्रिमंडळातील प्रमुख सहकाऱ्यांची निवड केली आहे. त्यांनी अंतर्गत सुरक्षेची जबाबदारी प्रथमच एका लॅटिन व्यक्तीवर सोपवली आहे. तर देशांतर्गत गुप्तचर विभागाच्या संचालकपदी प्रथमच महिला विराजमान होणार आहे. अमेरिकन नागरिकांच्या बर्गर प्रेमाबद्दल तुम्हाला वेगळं काही सांगायला नको. नुकताच अमेरिकेतील कोलोराडो मधील एक फोटो सोशल मीडियावर व्हायरल होतोय. या फोटोत गाड्यांच्या लांबलचक रांगा लागलेल्या दिसतात. या रांगा वाहतूक कोंडीमुळे नाही तर बर्गर खरेदी करण्यासाठी लागल्या आहेत. लहान मुलापासून ते वयस्कर माणसांपर्यंतचे अनेक लोक गेमच्या प्रेमात वेडे झाले आहेत. मात्र या ऑनलाईन गेम्समुळे खिशाला काजवी लागल्याचं समोर येत आहे. यामुळे सर्व ऑनलाईन गेम बंद करण्याचा निर्णय घेण्याचे संकेत कर्नाटक सरकारने दिले आहेत. कर्नाटकचे गृहमंत्री बसवराज बोम्माई यांनी याबद्दल माहिती दिली आहे. छोट्या पडद्यावरील प्रसिद्ध अभिनेता आशिष रॉय यांचं निधन झालं. त्यांनी वयाच्या 54 वर्षी अखेरचा श्वास घेतलाय. आशिष रॉय बऱ्याच वर्षापासून किडनीच्या समस्येने त्रस्त होते आणि यावर ते वेळोवेळी उपचारही घेत होते. आज त्यांनी राहत्या घरी अखेरचा श्वास घेतला. बिल गेट्सना मागे टाकत जगातील श्रीमंतांच्या यादीत टेस्ला इंक आणि स्पेस एक्सचे संस्थापक एलन मस्क यांनी दुसरे स्थान मिळवलंय. 127.9 अरब डॉलर्स एवढी 49 वर्षीय एलन मस्क यांची नेटवर्थ झाली आहे. त्याचे नेटवर्थ टेस्लाचे शेअर्स उंचवल्याने वाढले आहेत. आता 491 अरब डॉलर पर्यंत टेस्लाची मार्केट व्हॅल्यू पोहोचली आहे. आरटीपीसीआर चाचणीचे दर देशभरात 400 रुपये करण्यासंदर्भात सर्वोच्च न्यायालयानं केंद्र सरकारसह राज्य सरकारांना नोटीस पाठवून उत्तर मागितलं आहे. आरटीपीसीआर चाचणीचे दर देशभरात 400 रुपये करण्यात यावे अशी मागणी करणारी याचिका दाखल करण्यात आली आहे. या याचिकेवरील आज मंगळवारी सुनावणी झाली. केंद्र आणि राज्यांना नोटीस बजावली. 2 आठवड्यात उत्तर दाखल करण्याचे निर्देश दिले आहेत. मराठा आरक्षणासाठी आतापर्यंत 5,000 पत्रे पाठवण्यात आली आहेत. इतर मागास वर्गाच्या विद्यमान आरक्षणाचा पूर्ण विचार करावा अशी सूचना देखील राज्य शासनाला देण्याची मागणीही केली आहे. पुणे मराठा आरक्षणावरील स्थगिती उठवण्याच्या मागणीसाठी समाजातील नागरिकांनी सर्वोच्च न्यायालयाच्या न्यायाधीश यांना पत्रे पाठवण्यास सुरुवात केली आहे. धोनीने काही काळापूर्वी दुर्वा सेंबू येथील फार्म हाऊस मध्ये शेती आणि डेअरीचं काम सुरू केलं होतं. आता तिथे मोठ्या प्रमाणावर फळभाज्यांचे उत्पादन घेतले जात आहे. या व्यतिरिक्त दुधाचे उत्पादनही होत आहे. इजा फार्म या ब्रँड मार्फत उत्पादनांची विक्री केली जात आहे. कालपासून टोमॅटो आणि दुधाची विक्री सुरू झाली आहे. इथं ज्ञान हे केवळ वर्गापर्यंतच मर्यादित नाही. जिथं नवीन उत्तरे शोधणं ही आविष्कारांची परंपरा आहे. ज्ञानगंगा शिक्षण प्रसारक मंडळ माळवडी संचलित श्रीपतराव चोगले आर्ट्स अँड सायन्स कॉलेज उपलब्ध वर्ग बॅचलर ऑफ व्होकेशनल एज्युकेशन इन कॉम्प्युटराइज आर्ट अँड स्केच टेक्नॉलॉजी ऍडव्हान्स डिप्लोमा इन फॅशन डिझायनिंग डिप्लोमा इन स्पोर्ट्स फिटनेस अँड एक्सरसाइज अँड फोटोग्राफी अनुभवी आणि तज्ज्ञ शिक्षकांसोबतच तंत्रज्ञानाची जोड असलेले श्रीपतराव चौगुले आर्ट्स अँड सायन्स कॉलेज माळवाडी कोतोली तालुका पन्हाळा जिल्हा कोल्हापूर. अधिक माहितीसाठी संपर्क 023-28-254-227 आणि 800-74-69-091. आज स्पीड न्यूज टॉप रेडी इथे संपलं. ताज्या अपडेटसाठी पाहत रहा स्पीड न्यूज लाईव्ह 24. स्टे लाईव्ह स्टे अपडेट. धन्यवाद. ताज्या अपडेटसाठी स्पीड न्यूज लाईव्ह 24 चॅनेलला सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉनवर प्रेस करा.